आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये शेका पक्षाला गळती लागली असून रविवारी भिंगार ग्रामपंचायत हद्दीतील भेरले येथील शेका पक्ष कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपच्या पनवेल तालुका आणि शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ठवळे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चा पळसपे विभागीय अध्यक्ष योगेश लहाने, कोण अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, भिंगार सरपंच गुलाब वाघमारे, माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य सुभाष पाटील, सदस्य सुनील पाटील, माजी सदस्य बंधू मोरे, रामदास वाघमारे, काशीनाथ वाघमारे, मनोहर वाघमारे, सुरेश नाईक, भिंगार अध्यक्ष सचिन गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन शेका पक्षाच्या विष्णू जाधव, भगवान वाघमारे, राम पवार, निवृत्ती कातकरी, अनंता वाघमारे, सुनील वाघमारे, निवृत्ती वाघमारे, विजय वाघमारे, महेंद्र वाघमारे, लक्ष्मण वाघमारे, रामचंद्र वाघमारे, बळीराम वाघमारे, कैलास वाघमारे, जयराम कातकरी, रमेश वाघमारे, अशोक वाडवे, दयानंद जाधव, अर्जुन वाघमारे, अभिषेक वाघमारे, अविनाश वाघमारे, सुनील कातकरी, ज्ञानेश्वर वाघमारे, गोविंद कातकरी, ऋतिक वाघमारे, गुरुनाथ वाघमारे, प्रकाश वाघमारे, नीता जाधव, तारा वाघमारे, सरिता पवार, मनीषा कातकरी, कमळी वाघमारे, निशा वाघमारे, आबा वाघमारे, उज्ज्वला वाघमारे, लता वाघमारे, विमल वाघमारे, शिवा वाघमारे, कुसुम कातकरी, सुगंधा वाघमारे, पिंटी वाडवे, निकिता जाधव, सुमन वाघमारे, रोशनी वाघमारे, रेशमा वाघमारे, रुपाली वाघमारे, कल्पना वाघमारे, राजेश वाघमारे, रवी वाघमारे, कुंदा वाघमारे, दर्शना वाघमारे, भुरी वाघमारे, दाखली पवार, कल्पना वाघमारे, गंगू कातकरी, मयूर पवार, नितीन वाघमारे, संदीप वाघमारे, शिवाजी मोरकुटे, बळीराम वाघमारे, अविनाश वाघमारे, हिरा वाघमारे, राम वाघमारे, नाजुका वाघमारे, प्रमिला मोरकुटे, अरुणा वाघमारे, भारती वाघमारे, तारा वाघमारे यांनी भाजपचे विकासाचे कमळ हाती घेतले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास हे सूत्र आणला आणि त्यामुळे महिलांच्यासाठी, पुरुषांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक योजना या त्यांनी आणलेल्या आहेत. या योजनांचा फायदा आपल्यापैकी प्रत्येक कार्यकर्त्यांना मार्फत सर्वसामान्य जनतेला मिळायला पाहिजे याच्यासाठी आपण सगळेजण दक्ष राहूया. एकीकडे दर महिन्याला मोदींच्या मार्फत आपल्या प्रत्येकाला मोफत रेशन धान्य हे आपल्याला आता प्रत्येक माणशी 5 किलो धान्य हे आपल्याला मिळतंय. ते मिळतंय की नाही हे आपण तपासून बघितलं पाहिजे. त्याचबरोबरीनं दवाखान्यामध्ये आता आपल्याला सगळ्यांना उपचार हे आता मोफत मिळत आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून हे मिळतात की नाही हे आपल्याला आता तपासून बघितलं पाहिजे. आणि त्याचबरोबरीनं या आपल्या संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये सर्व महिला भगिनींना आता तुम्हाला महिन्याला 1500 रुपये हे तुमच्या खात्यावरती आता यायला सुरुवात झालेली आहे. ते मिळतात की नाही आपण बघितले पाहिजे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून आता आपल्याला या ठिकाणी जे 65 वर्षाच्या वरचे आपल्या घरामधले वयस्कर व्यक्ती आहेत तर 65 वर्षाच्या वरच्या व्यक्तींना सगळ्यांना 3000 रुपये हे त्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. ते मिळतात की नाही हे आपल्याला सगळ्यांना मिळून बघायचं आहे. अशाच पद्धतीनं शासनाच्या सर्व योजनांचा लाभ प्रधानमंत्री मातृवंदन योजना आमच्या कुठल्या घरामधल्या आमच्या बाईला या ठिकाणी जर बाळ होणार असेल मग तिला या ठिकाणी तिच्या गर्भावस्थेमध्ये तिच्या गर्भातलं पोषण चांगलं करता यावं यासाठी 5000 रुपये प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या माध्यमातून मिळत आहेत. तसंच शौचालय आपल्याला मोफत मिळालेले आहेत, आपल्याला गॅस सिलेंडर मोफत मिळालेले आहेत, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपल्याला घरासाठी मदत मिळते. कितीतरी योजना मोदींचं सरकार हे आपल्या सर्वांसाठी आणतंय आणि त्यामुळे आज तुमचं सगळ्यांचं मी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि तुमच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना या योजनांचा लाभ अजून मिळालेला नाही त्यांना मिळवून देण्यासाठी आपण सगळे सक्रिय व्हावं अशा पद्धतीचे या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.